आज आपण सूर्यांशचा भाग तिसरा पाहूयात। ती दचकून जागी झाली। पहाटेचे 4:15 झाले होते। पुढे नेमके काय घडणार आहे ते अज्ञाताच्या पडद्याआड असलं तरीही तिला कुठेतरी एक अस्वस्थता आली होती। तळकोकणात वाढलेल्या बाळबोध संस्कार असलेल्या तिच्यावर नेतेने खूप मोठी जबाबदारी टाकली होती। अर्थात हे सगळं एक मॅट्रिक्स होतं, इच्छाशक्ती, संकल्प वगैरे वगैरे। पुढे येतच पण परमेश्वरी शक्तीच्या मूळ संकल्पनांना मूर्तरूप देण्यासाठी कधी आणि कोणाची निवड होईल हे सांगणं तसं अवघडच हो। भगवान श्रीकृष्णांच्या वरदानाला मूर्तरूप देण्यासाठी कोट्यावधी स्त्रियांमधून आपली निवड होणं तिला आश्चर्यकारकच वाटत होते। सकाळी उठल्यावर फटाफट सगळं उरकून तिने ऑफिसला फोन करून आज ती येणार नसल्याची कल्पना दिली। तिच्या तशा रजा शिल्लक असल्याने फार काही प्रॉब्लेम नव्हता। आंघोळ आटोपून तिने सर्व सूर्यसंहिता वाचायला घेतली। पहिल्या पानापासून ती मनपूर्वक वाचत होती। प्रत्येक ऋचा, तिचा अर्थ जणू काही ती मनात सामावून घेत होती। सूर्याचं तेजस्वरूप, त्याच्या अस्तित्वाचा आवाका सारं काही ती आकलन करून घेत होती। आपला पृथ्वीवरून दिसणारा सूर्य हा एका महासूर्याचा भाग आहे हे एक नवं रहस्य आज तिला समजलं होतं। ही सूर्यसंहिता त्या महासूर्याशी निगडीत होती। काही ऋचा समजायला तशा अवघड होत्या। त्या क्षणी दरवाजावरची बेल वाजली। तिने मिनिटाभरात दरवाजा उघडला। कुरिअरवाला होता। त्याने तिची सही घेऊन एक जड पाकिट तिच्या हातात दिलं। पाकिट हातात आल्यावर, दरवाजा बंद केल्यावर, आत्ता 2 सेकंदापूर्वी काय घडलं ते तिच्या विस्मृतीत गेलं। कोण कुरिअरवाला होता, आपण कुठे काय मागवलं होतं हे प्रश्न नंतर मनात प्रकट झाले। तिने घाईघाईने पाकिट फोडलं। पाकिटावर सेंडर्स नेम वगैरे काहीही नव्हतं, पत्त्यावर तिचं नावही नव्हतं। मग कुरिअर बॉयने नेमकं इथे कसं काय आणून दिलं पाकिट? आतमध्ये एक बॉक्स होता। त्या बॉक्समध्ये एक लहानशी पुस्तिका होती। त्या पुस्तिकेत सूर्यसंहितेतल्या कठीण ऋचांचे इंग्रजी भाषांतर केलेले होते। ती थक्क झाली। त्याच बॉक्समध्ये एक केसरी रंगाचा जाड धागा होता आणि त्या धाग्याला एक सोन्याचा तावीज लावलेला होता। सोबतच्या चिठ्ठीत हा धागा उजव्या हाताला बांधावयाची सूचना केली होती। तिने धागा नीट बघितला। तो एकटीने कसा बांधायचा स्वतःच्या स्वतः, असा प्रश्न तिला पडला। तिने सहज मनगटावर ठेवला आणि एखाद्या सर्पाने विळखा घालावा तसा तो धागा आपोआप तिच्या मनगटाला गुंडाळला गेला। सोनेरी तावीज दिमाखात मणिबंधावर विराजमान झाला। त्या क्षणी आपल्या शरीरात एक विशिष्ट तेज आल्याचा तिला भास झाला। भासापेक्षा ही जाणीव झाली। चिठ्ठीच्या मागच्या भागात ते सूर्यकवच असल्याची माहिती दिलेली होती। हे काय आहे, कशाला दिलं आहे, असे प्रश्न तिला पडण्याच्या आतच तिने विचार बंद केले आणि ती पुन्हा सूर्यसंहितेकडे वळली। शेवटच्या 20 पानात असलेल्या सूर्याकर्षण तंत्रात अनेक गूढ सूर्यमंत्र दिले होते। विश्वामित्र ऋषींनी दिलेल्या गायत्री मंत्राचे मूळ स्वरूप, त्याच्या व्यावृत्ती, उच्चारतंत्र याचा त्यात सविस्तर उल्लेख होता। सतत 11 दिवस त्या मंत्राचे विशिष्ट संख्येत पारायण करायचे होते। एकेका मंत्रात 24 बीजमंत्र दिलेले होते। हे खूप कठीण आहे असं एक क्षण तिला वाटलं, पण जर नेतीच्या विशिष्ट संकल्पाच्या पूर्ततेसाठीच आपली निवड झाली असेल तर इतके दिवस कुंती, सूर्य आणि कर्ण या 3 प्रतिमांनी ती पछाडलेली होती। पण आपण अनमॅरिड आहोत, अशा पद्धतीने जर आपल्याला एखादा मुलगा एका मुलाला जन्म दिला तर आपले आईवडील काय म्हणतील, समाज काय म्हणेल, असे प्रश्न तिच्या बाळबोध मनाला न पडतील तर नवलच। आज ती फायनान्शियली सेल्फ डिपेंडंट होती, पण समाज आपल्या मुलाला नीट जगू देईल का, असा प्रश्न तिला पडला। आपण समाजाला तोंड द्यायला समर्थ आहोत, असा अचानक साक्षात्कार तिला झाला। एक नवी उमेद तिच्या मनात निर्माण झाली। तिच्या उजव्या मनगटावरचं सूर्यकवच तेजाने तळपू लागलं। कर्णाने आपल्या पोटी जन्म घेतला तर कलियुगात त्याला न्याय मिळेल, असं श्रीकृष्णांनी त्यालाच वचन दिलेलं तिला स्मरलं। मग झालं तर आपली निवड त्याला या भूलोकवर आणण्यासाठी झाली आहे, हेच पुरेसं आहे, नव्हे काय?
पुढचं पुढे, पण आईबाबांना कसं समजावणार? त्यांच्या सुसंस्कृत मनावर याने काय आघात होईल याची नुसती कल्पना केली तरी तिच्या अंगावर काटा आला. क्रमशः यापुढील बाब पुढील व्हिडिओमध्ये.